शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। पंढरपूर मध्ये आज कोरोनामुक्त झालेल्या 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले। वाकडीच्या कोविड केअर सेंटर मधून आज या रुग्णांना घरी सोडण्यात आले। यावेळी रुग्णांनी कोविड केअर सेंटर मधले आलेले अनुभव माध्यमांसमोर व्यक्त केले। पंढरपुरात आजपर्यंत 88 रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 38 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे। मुंबईत इमारतीचा अर्धा भाग पत्त्यासारखा कोसळला। CST येथील GPO जवळील भानुशाली इमारतीचा भाग पत्त्यासारखा कोसळला। या इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे। आतापर्यंत 2 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे। घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल मलबा हटवत असून त्यात कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात आहे। सांगली जिल्ह्यातील भोसे गावातील 400 वर्षांचा वटवृक्ष जपण्यासाठी निसर्गप्रेमींची वज्रमोट। सांगली जिल्ह्यातील भोसे गावचे झाड वाचवण्यासाठी आज चिपको आंदोलन करण्यात आले। 400 वर्षांचा वटवृक्ष जपण्यासाठी निसर्गप्रेमींची वज्रमूठ केली आहे। भोसे येथील 400 वर्ष जुना वटवृक्ष राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तोडला जात आहे। याला विरोध करण्यासाठी बुधवारी सोशल डिस्टन्स पाळून चिपको आंदोलन करण्यात आले। यावेळी जुना वट तोडू नकाच्या घोषणा देण्यात आल्या। अनेक निसर्गप्रेमींनी यासाठी विरोध दर्शवला आहे। भोसे येथील वटवृक्ष तोडण्यासाठीची तयारी महामार्ग बांधकाम कंपनीकडून सुरू झाली आहे। सातारा जिल्ह्यातील कोविड सेंटर मध्ये असुविधा रुग्णांचे हाल होत आहे। प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज सातारा जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेटी दिल्या। यावेळी त्यांनी शिरवळ येथील सेंटरला अचानक भेट दिली। या भेटीत कोविड सेंटर मधल्या उपचार घेत असलेल्या रुग्णांनी समस्यांचा पाडा चोचला। त्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सातारा येथील कोविड सेंटर मधील पाहणी केली। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। तसेच सातारा जिल्हा लॉकडाऊन करण्यासंदर्भात त्यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना हुकी येईल तेव्हा लॉकडाऊन केले जात असल्याची टीका केली। अकलूज मध्ये क्वारंटाईन केलेल्या पथकाला विरोध करणाऱ्या 32 लोकांवर गुन्हा दाखल। अकलूज येथे रामायण चौक परिसरात यापूर्वी 1 इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता। यांच्या संपर्कात आलेल्या 7 लोकांचा स्वॅब घेऊन त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यासाठी माळीनगर आरोग्य केंद्राचे डॉक्टर संकल्प जाधव व त्यांचा स्टाफ घटनास्थळी गेला होता, परंतु सदर 7 व्यक्तींनी डॉक्टरांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली। हातावर क्वारंटाईन शिक्का मारण्यास नकार दिला, त्यामुळे डॉक्टर जाधव यांनी अकलूज पोलिसांना या घटनेची माहिती दिली। अकलूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, बाबासाहेब भातुंगडे, कर्मचारी विलास पाडुळे, अमित कुमार यादव घटनास्थळी पोहोचले। यांनी सदर व्यक्तींना शोधून अकलूज शहर पोलिसाला चौकीला आणले। येथे त्या व्यक्तींना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्या नातेवाईक व ओळखींच्या लोकांना बोलवून घेऊन पोलिसांसोबत उद्धट वर्तन केले। रुग्णवाहिकेत बसण्यास व स्वॅब देण्यास नकार दिला, त्यामुळे रामायण चौकात ते अकलूज शहर पोलीस चौकी दरम्यान मोठा गोंधळ उडाला। नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती। सरकारी कामकाजात अडथळा आणून पोलीस आरोग्य व्यवस्थेशी उद्धट वर्तन व धक्काबुक्की केल्याबद्दल पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिश्चंद्र पाटील यांनी अकलूज पोलीस ठाण्यात त्या 7 जणांसह त्यांचे नातेवाईक व इतर अनोळखी 8 ते 10 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सहाय्यक फौजदार बाबासाहेब भातुंगडे करत आहेत।
पोलीस शिक्षक आणि रस्ता सुरक्षा पथक यांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई. जालना शहरात चौकाचौकांमध्ये पोलीस शिक्षक आणि रस्ता सुरक्षक पथक यांच्याकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी शिक्षक आणि रस्ता सुरक्षा पथक हे धावून आले आहेत. गेले 3 महिन्यांपासून पोलिसांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी शिक्षक आणि रस्ता सुरक्षा पथक यांच्याकडून मदतीचा हात पुढा केला आहे. जालना शहरासाठी 238 शिक्षक जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिले असून यांच्याकडून पोलीस प्रशासनाला मदत होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क लावणे यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी या शिक्षकांची मदत होणार आहे. तसेच गेल्या 3 महिन्यापासून शिक्षक घरीच बसून आहेत, त्यामुळे पोलीस वैद्यकीय अधिकारी यांचे काम पाहून आपण ही काहीतरी मदत करावी अशी भावना शिक्षकांमध्ये होती. या सामाजिक कामात भाग घेण्याची संधी शिक्षकांना मिळाली म्हणून शिक्षक जिल्हाधिकारी यांचे धन्यवाद मानत आहेत, असे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, रस्ता सुरक्षा अधिकारी विजय बोटुले व शिक्षक दीपक पाटील यांनी सांगितले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.